नमस्कार, आजच्या संडे स्पेशल अर्थात स्पोर्ट्स टॉक विथ अथर्व मध्ये आपलं स्वागत। आज माझ्यासोबत अजय दादा आहे आणि मी त्याच्यासोबत गप्पा करणार आहे येत्या ऑलिम्पिक्स बद्दल आणि भारताच्या कामगिरीबद्दल। येत्या 23 जुलैला जपानची राजधानी टोकियो मध्ये ऑलिम्पिक्सला सुरुवात होणार आहे। पण आपण चर्चा करत आहोत पहिलं ऑलिम्पिक कुठे आणि कोणत्या देशात झालं होतं। मी कुठेतरी वाचलंय की पहिलं ऑलिम्पिक्स हे ग्रीसची जी राजधानी एथेन्स तिथे झालं होतं ना 1896 मध्ये। त्या ऑलिम्पिक मध्ये एकूण 14 देशांचे पार्टिसिपेंट केलं होतं। फक्त 14 देशच पार्टिसिपेंट केले होते आणि त्या देशांमधील कोणाचे सर्वाधिक मेडल होते। हो, 14 देशांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या 241 पार्टिसिपेंट्स होते वेगवेगळ्या गेम्स मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं। आणि जेवढे पण 241 पार्टिसिपेंट होते त्यापैकी सगळे पुरुषच होते, एक पण महिला पार्टिसिपेंट नव्हती त्यात। तर आणि ग्रीसनी 41 मेडल जिंकले होते आणि अमेरिकेने सगळ्यात जास्त 11 गोल्ड जिंकले होते। ऑलिम्पिक्स मध्ये बरेचसे गेम असतात जसे हॉकी, फुटबॉल, गोल्फ वगैरे। असे गेम असतात जसे लोकांना आणि आपल्याला फारशी माहिती नसते। पण ऑलिम्पिक्स मध्ये क्रिकेट खेळला का नाही जात? एका ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट सुद्धा खेळला गेला होता, ते म्हणजे 1900 ऑलिम्पिक जे पॅरिस मध्ये झालं होतं। त्यामध्ये फक्त दोनच टीम पार्टिसिपेट केलं होतं, ती म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स। ग्रेट ब्रिटननी फ्रान्सला 158 रन्सनी हरवून गोल्ड मेडल जिंकलं होतं। आता ICC पण असा विचार करते की येणारा जो ऑलिम्पिक्स आहे त्यामध्ये 2028 मध्ये लॉस एंजलिसला होणार आहे, त्यामध्ये T20 गेम्स आपण परत आणूया, म्हणजे क्रिकेट सुद्धा ऑलिम्पिक्स मध्ये येईल। आता तुला काय वाटतं, इंडियाने किती मेडल जिंकले असतील ऑलिम्पिक्स मध्ये आणि कुठल्या प्लेयरने जिंकून दिले? इंडियाने आतापर्यंत 28 मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यातल्या इंडियन हॉकी टीमचे 8 गोल्ड मेडल आहेत आणि महाराष्ट्राचे खासावा जाधव यांनी इंडिव्हिज्युअल कॅटेगरी मध्ये पहिलं ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं होतं आणि अभिनव बिंद्रा यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं। ते पहिलं इंडिव्हिज्युअल गोल्ड मेडल होतं आणि त्यांचा रेकॉर्ड आतापर्यंत असं भारताच्या प्लेयर्सनी असं तोडलेलं नाही। आणि हे जे दोन मेडल आहेत ते दादांनी 8वीत असताना फेन्सिंग म्हणजेच तलवारबाजी या स्टेट लेवलवर खेळून जिंकलं होतं। तर फेन्सिंग म्हणजे काय आणि या वेळेस ऑलिम्पिक मध्ये इंडियन टीम मधून कोण खेळणार आहे फेन्सिंग? हो, यावेळेस पहिल्यांदा इंडियाकडून कोणीतरी फेन्सिंग खेळणार आहे, ती म्हणजे भवानी देवी। तिने मागच्या वर्षी जे बुडापेस्ट मध्ये वर्ल्ड कप झालं होतं त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि ती वर्ल्ड रँक वरती 42 आली होती, त्यामुळे तिचं या ऑलिम्पिक्स मध्ये क्वालिफिकेशन झालं होतं। जेव्हा ती बुडापेस्ट मध्ये वर्ल्ड कप खेळत होती तेव्हा तिच्या आईला कोविड झाला होता, त्यामुळे तिने असा विचार केला होता की आपण आईला जाऊन म्हणजे भेटावं किंवा तिच्या सोबत राहावं, पण तिच्या आईने तिला सांगितलं, मोटिवेट केलं, इन्स्पायर केलं, त्यामुळे ती या बुडापेस्टच्या वर्ल्ड कप मध्ये खेळली आणि तिने रँक इम्प्रूव्ह केला, त्यामुळे ती आता आपल्याला ऑलिम्पिक्स मध्ये दिसणार आहे। या टोकियोच्या ऑलिम्पिक मध्ये भारताचे 100 अधिक प्लेयर खेळत आहेत। तर आम्ही त्यांना एवढंच सांगतो की जास्तीत जास्त त्यांनी मेडल भारताला जिंकवून द्यावे आणि त्यांना ऑलिम्पिक साठी खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया रविवारी एका नव्या विषयासह, तोपर्यंत बाय।